आणि मॅडमचा स्वभाव आम्हाला आवडला. त्यांनी खूप छान बोलले आमच्याशी, म्हणजे आमची महिलांची महिला ते ऐकून घेतलं आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी पाणी बंद करून देणार. मॅडमची एकदम चांगल्या पद्धतीने तिने बोलले की मी अशी काही निर्णय घेणार नाही आहे, मी आता ताबडतोबीनं मी समजा संबंधित अधिकाऱ्याला बोलून हे सार्वजनिक नळ बंद करण्याचा मी थांबवण्याचा प्रयत्न करते आहे. जनवादी महिला संघटनेच्या वतीनं आज आम्ही आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी आलं. ते महिला आयुक्त आहे, आम्हाला अभिमान वाटतं, त्यांचा आम्ही सत्कार केलं. सोलापूर महानगरपालिकेची जी अवस्था चाललेली आहे, ते सार्वजनिक नळ बंद करण्याची मोहीम घेतलेली आहे की तात्पुरतं बंद करावं ह्या आम्ही मागणीसाठी आलो होतो. तर आता मॅडमशी आम्ही सर्व जुवपट्टीचा इतिहास सांगितलं की जुवपट्टीमध्ये का आम्ही फुगट पाणी घेत नाही, आम्ही पण पैसे घेऊनच पाणी घेत आहे. म्हणजे तुम्ही गटवाईज नळं देणार आहे ते आमचा विरोध आहे. तर जे आहेत नळं ते बंद करू नये, जे सर्वसाधारण सभ्यामध्ये ते विषय येऊ दे. आता प्रशासन लागू झालेलं आहे, निवडणूक लागू दे, नवीन नगरसेवक येऊ दे, या विषयावर चर्चा होईल. त्या चर्चेनंतरच तुम्ही विषयावर चर्चा करा. हे नळ आता बंद करू नका. आमचे मोर्चे निदर्शनं भरपूर झालेलं आहे, तेव्हापर्यंत अजून तुम्ही चालू केलं तर आम्ही रस्त्यावरचे लढे लढू. हे नळं बंद करण्यासाठी संदर्भातलं जे आहे आंदोलन, ते आंदोलन आम्ही करणार. तर मॅडमची एकदम चांगल्या पद्धतीने तिने बोलले की मी अशी काही निर्णय घेणार नाही आहे, मी आता ताबडतोबीनं मी समजा संबंधित अधिकाऱ्याला बोलून हे सार्वजनिक नळ बंद करण्याचा मी थांबवण्याचा प्रयत्न करते आहे. म्हणजे आता हे अवस्थेमध्ये मी निर्णय घेऊ शकत नाही म्हणून सांगितलेलं आहे. नाहीतर आम्ही सांगितलेलंच आहे की आमचं सर्व झोपडपट्ट्यामध्ये आम्ही मोर्चा काढूया म्हणून सांगितलेलं आहे. मॅडम मुली मोर्चा करण्याची गरज नाही आहे, हे निर्णय ताबडतोब घेतो म्हणून असं सांगितलं. आम्ही आमच्या व्यथा मांडला त्यांच्याजवळ, त्यांना सांगितलं की तुम्ही पाणी वसुली तर करताच ना, पाणी वसुली करत नाही असं नाही ना. तुम्ही ज्या कर आकारणीमध्ये ड्रेनेज वसुली करता, पाण्याची वसुली करता आणि ज्या कचऱ्याची वसुली करता, मग अजून कशाला आम्हाला दुसरं तुम्ही कर लावता. तर ते मॅडम म्हटलं की असं काही होणार नाही. आणि मॅडमचा स्वभाव आम्हाला आवडला, त्यांनी खूप छान बोलले आमच्याशी, म्हणजे आमची महिलांची महिला ते ऐकून घेतलं आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी पाणी बंद करून देणार नाही, मी आमच्या डिपार्टमेंटला सांगेन. जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन, सात रस्ता मोदी पंकावेरी.